समझना चाहिए। जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आता अर्धा तास अगोदर एक रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचली। ती रेकॉर्डिंग वाळून गावामध्ये राहणारा एक तरुण वाघमारे आणि मुंबई पनवेलचा उपमहापौर भाडखाऊ जगदीश गायकवाड, तो जगदीश गायकवाड आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयामध्ये चुकीचे शब्द वापरतो व शिवीगाळ करतो। तर जगदीश गायकवाड भाडखाऊला इतकी अक्कल नाही की ज्या घराण्यामुळं आज कपडे घालायला भेटतात, ज्या घराण्यामुळं त्या भाडखाऊच्या अंगावर सोनं आहे, ज्या घराण्यामुळं आज सगळं काही भेटतं आहे, आज इतकं सुख समृद्ध जीवन आपण जगतो आहे, ते फक्त आंबेडकरी घराण्यामुळे। आणि हा भाडखाऊ जगदीश गायकवाड बाळासाहेबाविषयी चुकीचं बोलतो। ते रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर मस्तक काम करत नव्हतं 5 मिनटंपर्यंत। या भाडखाऊच्या गांडीत इतका दम आहे, त्याने खेटाव समोरासमोर आम्हाला, जगदीश गायकवाड तूही गायकवाड आहे आणि मीही गायकवाड आहे, पण मी एका बापाचा आणि तू 12 बापाचा। तू जर एका बापाचा असशील तर ये औरंगाबादमध्ये, आणि तू जर एका बापाचा नसशील तर मी येतो मुंबईमध्ये, बघू कोणाच्या गांडीत किती दम आहे। हे लोक भाडखाऊ आहेत, हे लोक छूते आहेत, मतिमंद आहेत, मानसिक विकृतीने भरलेले भाडखाऊ लोक आहेत। या जगदीश गायकवाडला मी स्पष्ट सांगतो की तू तुझ्या बापाचा असशील तर कुठं भेटायचं सांग, हा पठ्ठा एकठा येईल, जिथं म्हणशील तिथं येईल, एकदा आवाज तर देऊन बघ कुठं यायचं ते सांग, कळेल तुला की ऑरिजिनल गायकवाड कसा असतो। तू गायकवाड आहेस, हे गायकवाड कुटुंब आदरणीय दादासाहेब गायकवाडांचा विचाराचा वारसा घेऊन चालतंय। आंबेडकरी घराण्याचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आहे, आणि तू भाडखाऊ आहे जगदीश गायकवाड। तुला गायकवाड नाव लावणं सुद्धा या महाराष्ट्राच्या गायकवाड लोकांसाठी अपमानजनक गोष्ट आहे। तू गायकवाड नाही आहेस, तू काट्या कुपाट्यामध्ये झालेली औलाद आहेस, तू कोणाचा आहेस तुलाच माहीत नाही। तू बाळासाहेबाविषयी बोलतो, दारू पिऊन बोलतो, बेवड्या 2 रुपयाची दारू पिऊन खडखड करतो, चुकते ज्या ठिकाणी भेटशील त्या ठिकाणी तुला पॅन्थर कसे तुडवतात हे माहीत नसल। आणि RPIच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो, असे लोक तुमच्याकडे असतील तर तुम्ही पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, तुम्ही त्या संघटनेत त्या पक्षात काम नाही करायला पाहिजे, जे संघटन पक्ष आंबेडकरी घराण्याविषयी इतकं चुकीचं बोलतं। रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुमचंही मस्तक फिरल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्या दलित पॅन्थर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी महाराष्ट्र अध्यक्ष नात्यानं आदेश देतो, प्रत्येक ठिकाणी जगदीश गायकवाडवरती गुन्हे दाखल करा, त्याला सोडायचं नाही, जिथं दिसल तिथं तुडून काढल्याशिवाय सोडायचं नाही त्याला। इतकंच बोलतो आणि थांबतो। जय भीम। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राईब करा।